निर्भीड निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन। नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची मनमानी रोखण्यासाठी प्रहार जनशक्तीच्या आंदोलनाला लोकांचा वाढता प्रतिसाद। गरीब आणि गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने उभारलेल्या विटा येथील ग्रामीण रुग्णालयात काही डॉक्टरांनी आपल्या खाजगी दवाखान्याच्या मार्केटिंगचा अड्डा बनवल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार येत होत्या। तरीही संबंधित डॉक्टरांच्यावर अपेक्षित कारवाई झालेली नव्हती। त्याचा परिणाम म्हणून अजूनही ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांची गैरसोय होतच आहे। हा भोंगळ कारभार थांबावा आणि रुग्णांना योग्य तो उपचार मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कालपासून विटा तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन सुरू आहे। काल झालेल्या भर पावसात हे दिवसभर आंदोलनाला बसले होते, तर आजही उन्हात आंदोलक खंबीरपणे आंदोलनासाठी बसले आहेत। आज या आंदोलनाला जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील पक्ष संघटना, सामान्य लोक तसेच महिला स्वतःहून आपला पाठिंबा नोंदवत आहेत। त्यांना आलेले वाईट अनुभव येऊन सांगत आहेत, आंदोलनाला समर्थन देत आहेत। याचं कारण म्हणजे विटा येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असणारा भोंगळ कारभार आजपर्यंत बऱ्याचदा वज्रधारी न्यूजने सामान्य जनतेसमोर आणला आहे। कित्येक पीडित रुग्णांनी आपल्याला ग्रामीण रुग्णालयात आलेले अनुभव वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून सांगितले आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर सांगली संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनामध्ये सांगली जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सुनील सुतार, पत्रकार सागर गोतपागर, डॉक्टर मयूर गायकवाड सहभागी झाले आहेत। ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर शासनाचा पगार घेत असून व व्यवसाय रोध भट्टा घेत असून की जेणेकरून त्यांनी खाजगी प्रॅक्टिस करायचं नाही असं असताना सुद्धा हे डॉक्टर बेधडकपणे खाजगी प्रॅक्टिस करत असल्याबाबत व ग्रामीण रुग्णालयात उपस्थित राहत नसल्याबाबत आम्ही तक्रार व त्या स्ट्रिंग ऑपरेशन 2016 साली विट्यामध्ये केलेलं होतं, त्यामध्ये डॉक्टर अनिल पाटील हे खाजगी प्रॅक्टिस करताना पूर्णपणे त्या पूर्व सर्व पुराव्यासह त्या प्रशासनाला आम्ही दाखवून दिलं होतं। अनिल पाटील यांची बदली झाली असताना त्यांना इथून कार्यमुक्ती केलं नव्हतं, परंतु त्या आंदोलनानंतर त्यावेळेचे सिव्हिल सर्जन सांगदे यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं होतं की या डॉक्टरांच्यावर वरिष्ठ स्तरावरून कारवाई करू, हे कारवाई करण्याचे अधिकार मला नाही आहेत, त्यामुळे मी यांचा रिपोर्ट पाठवतो वरून काढ। ह्या कारवाईला, ह्या गोष्टीला आज 4 वर्ष झाले आहेत, ह्यात अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। तसेच त्यानंतरसुद्धा या प्रकरणाचा आम्ही वारंवार प्रकरण आहे, त्याचबरोबर तिथे असणारे अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे हे सुद्धा त्यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या दवाखान्यात स्वतः खाजगी प्रॅक्टिस करतात। तसेच येथे असणारे ICU SS3 रुग्णालय आहे, त्यामध्ये सुद्धा या डॉक्टरांच्या जे लेटरपॅड आहे त्यामध्ये सुद्धा डॉक्टर अविनाश पाटील, डॉक्टर अनिल पाटील व डॉक्टर जयवंत पाटील यांची लेटरपॅडवर सुद्धा नावे आहेत, त्यामुळे यांचा या दवाखान्याशी डायरेक्ट संबंध आहे। तसेच शासनाच्या ज्या कॉर्पोरेट गोष्टीसाठी जे कॉर्पोरेट याच्यासाठी जे SS3 CT स्कॅन सेंटर जे नोंद आहे त्यामध्ये आजही डॉक्टर लोखंडे, डॉक्टर जयवंत पाटील हे डायरेक्टर म्हणून त्यात आजही दिसत आहेत। म्हणजे ह्यांना कोणतीही भीती या कायद्याची नाहीत, हे कायदा सरळ सरळ फाट्यावर मारतात आणि यांना पूर्णपणे लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे। जे लोकप्रतिनिधी सामान्यांच्या मतावर निवडून येतात, सामान्यांच्या मतं मागायला दारात जातात, पण ह्या सामान्यांना लुटणाऱ्या या डॉक्टरांना, सामान्यांची गैरसोय करणाऱ्या डॉक्टरांना हे लोकप्रतिनिधी पाठीशी घालतात। का पाठीशी घालतात, याच्यामागं यांचं नक्की आर्थिक कारण काय आहे किंवा काय आहे याच्या मागचं कारण, हे फार संशोधनाचा विषय आहे। म्हणजे हा सामान्यांच्या लक्षात न येणारा गोष्ट नाही, आता लोकांच्या लक्षात यायला लागले की हे लोक यांच्याबरोबर असणाऱ्या काही त्यांच्या वेगळ्या अर्थपूर्ण संबंधामुळं हे लोक ह्या डॉक्टरांना पाठीशी गाठले जात आहेत। वरिष्ठ यंत्रणेपर्यंत ही सर्व यंत्रणा भ्रष्ट असल्यामुळं या डॉक्टरांच्यावर कारवाई होत नाही आणि यासाठीच आम्ही इथे आंदोलनाला बसलो आहे। यामध्ये कॉन्ट्रॅक्टवर घेण्यात आलेले स्त्री रोगतज्ञ हे सुद्धा त्या दिवशी, त्यांच्या ठरलेल्या दिवशी दवाखान्यात नसतात। हे 8 महिने गर्भवती महिला असताना तिच्या 8 महिन्याच्या काळापर्यंत स्वतःच्या दवाखान्यात नेऊन कसं त्याचं प्रॅक्टिस होईल
यासाठी प्रयत्न करतात स्वतः त्यांना भीती दाखवून इथं सोनोग्राफी नाही काय नाही करून महिन्या महिन्याला सोनोग्राफी करायला होतात म्हणजे 9-8 महिने यांचं मूल व्यवस्थित असतं फार चांगलं असतं यांच्याकडे सोनोग्राफी केली की सगळं व्यवस्थित असतं पण शेवटच्याच 8 दिवसात किंवा डिलिव्हरीच्या वेळात बरोबर मुलाला प्रॉब्लेम तयार होतो आणि ते बरोबर सिझरवर कसं न्यायचं स्वतःच्या दवाखान्यात हा ह्यांचा हेतूच पूरक असलेला डाव आहे कारण यांच्या दवाखान्याचं जर का आपण प्रमाण बघितलं तर 90% ह्यांच्याकडं ह्या सिझरीनंच होतात आणि ह्यांना त्यातून हजारो रुपये यांची लूट ह्या लोकांची यांनी करायला यामध्ये वाव मिळतो लोकांच्या अज्ञानाचा लोकांच्या असह्यतेचा फायदा घेऊन यामध्ये डॉक्टर ह्यांची ह्या पेशंट जे ग्रामीण रुग्णालयात येतात ज्यांची परिस्थिती नसते ते लोक ग्रामीण रुग्णालयात येतात आणि त्यांना हे डॉक्टर संगनमताने लुटतात आणि हे कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून हे आंदोलन चालू आहे प्रशासन दरवेळी फसवत आहे ह्यासाठी हे आंदोलन आता आम्ही तीव्र केलेलं आहे आणि जोपर्यंत या गोष्टीला न्याय मिळत नाही या डॉक्टरांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे विट्याच्या सरकारी रुग्णालयात जर एखादी गर्भवती डिलिव्हरीसाठी जर गेली तर एक गोष्ट कॉमन आपल्याला दिसून येते की त्या गर्भवतीच्या बाळाच्या नाळेला तिळा पडलेला तर असतो ते बाळाच्या पोट त्या गर्भाशयामध्ये पाणी तर झालेलं सुकलेलं असतं नाहीतर बाळ जे आहे ते एका साईडला झालेलं तिरकं झालेलं असतं अशा प्रकारची कारणं देऊन त्या रुग्णाला भीती दाखवली जाते आणि त्यांना त्यांच्या खाजगी दवाखान्यामध्ये नेऊन त्यांच्याकडनं पैसे उकळले जातात आणि हे जे खाजगी प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत ते जो सरकारी दवाखान्यातला जो पेशंट आहे तो ते स्वतःच्या खाजगी दवाखान्यामध्ये घेतात हे कॉमन अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आहे या संदर्भामध्ये प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रहारचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे सुनील सुतार यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे इतरही जे रुग्ण आहेत म्हणजे साधा या भागामध्ये जर साप चावला तर रुग्णाला विट्यात आणलं जातं आणि हे डॉक्टर विट्यातनं त्याला सांगलीला पाठवत असतात कुणाला कुत्रं चावलं तरीसुद्धा हे विट्यामध्ये त्याचे उपचार होत नाही त्याला सांगलीत पाठवलं जातं म्हणजे विट्याच्या या रुग्णालयातले डॉक्टर जे आहेत रेल्वे स्टेशनवरती एखादा स्टेशन मास्तर एखादी गाडी आली की तिला हिरवा झेंडा दाखवतो तशा प्रकारे ह्या सगळ्या रुग्णांना हिरवा झेंडा दाखवून एकतर स्वतःच्या खाजगी रुग्णालयामध्ये नेतात किंवा मग जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये नेलं जातं हा जो सगळा प्रकार आहे त्या प्रकारामुळं हे जे या भागातले गोरगरीब रुग्ण आहेत त्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसते आणि खाजगी दवाखान्यात गेल्यानंतर सर्रास त्यांचं सीझर केलं जातं हे जे सगळे प्रकार जे आहेत याच्यावरती अनेक वर्ष झालं तक्रारी येत आहेत परंतु या डॉक्टरांना राजकीय अभय असल्यामुळं हे याच्यातून सुटून पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत त्यांचे हे सगळे काळे कारनामे या ठिकाणी सुरू आहेत या सगळ्या प्रश्नाला वैतागून आता आम्ही 2 दिवसापासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये ह्या सगळ्या दोषी डॉक्टरांच्यावरती कारवाई झाल्याशिवाय हे आंदोलन आम्ही मागं घेणार नाही आता सिव्हिल सर्जन संजय साळुंके साहेब यांनी कोरोना काळामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आमची त्यांना एक विनंती आहे की या डॉक्टरांच्या ज्या खाजगी प्रॅक्टिस ज्या ज्या दवाखान्यामध्ये सुरू आहेत आणि ह्या सरकारी दवाखान्यामध्ये गरोदर स्त्रिया ज्या ट्रीटमेंटसाठी येत आहेत यांची लिस्ट त्यांनी एकदा काढावी आणि यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या 2 वर्षात असणाऱ्या ज्या बाळण झालेल्या स्त्रियांची लिस्ट काढावी तेव्हा तुम्हाला हे सगळ्या डॉक्टरांचे कारनामे उघड होतील आणि या दोषी जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती तुम्ही त्यांना कार्यमुक्त करावे निलंबित करावे अशी आमची विनंती आहे आणि ही मागणी मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही गेले कित्येक वर्ष विटा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न आयरणीवर आहे गेले कित्येक वर्ष प्रशासनाकडून या प्रश्नाची दखल घेतली जात नाही याच्यावर उपाय म्हणून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे कालपासून हे बेमुदत हे आंदोलन सुरू आहे सरकारी दवाखान्यामध्ये असणारे डॉक्टर हे खाजगी प्रॅक्टिस यांची सुरू आहे आणि सामान्य जनता हे देवाचं रूप मानून दवाखान्यात जाते डॉक्टरावर पूर्णपणे विश्वास ठेवते पण हेच डॉक्टर बाळंतपणासाठी आलेल्या स्त्रिया यांना भंपक अनसायंटिफिक कारणं सांगून जसे की पोटामध्ये बाळानशी केली किंवा नाळेचा वेढा पडलाय किंवा तुमच्या पोटातलं पाणी संपले अशा प्रकारची भंपक कारणं सांगून त्यांना आपल्या खाजगी दवाखान्यामध्ये आणून सीझर करण्यासाठी भाग पाडलं जाते आणि गेली कित्येक वर्ष लाखो रुपये लुटून त्या डॉक्टरांची पोटं सुटली आहेत
जर हा प्रश्न सुटत नसेल, सरकार या प्रश्नाची जर दखल घेतली घेत नसेल, तर हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील। हे लोक लोकांच्या जीवानिशी खेळत आहेत आणि हे आंदोलन जर सॉल्व होत नसेल, याच्यावर काय उपाय होत नसेल, हा आणि जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, प्रसंगी कायदा हातात घेण्याचे काम आम्ही करू आणि प्रहार स्टाईलने या डॉक्टरांचंही सीझर आम्ही अशा प्रकारे करू, तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही। डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप ठोंबरे, स्वाभिमानी होलार समाज संघटना तसेच बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता हेगडे, सांगली युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे, माजी नगरसेवक महेश आनंदराव कदम, माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, शेतकरी कामगार पक्षाचे विभागीय संघटक गोपीनाथ सूर्यवंशी व विनोद सावंत, ॲडव्होकेट तानाजी जाधव, तासगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सौरभ सूर्यवंशी आदींनी या आंदोलनास पाठिंबा दिला असून मागण्या मान्य न झाल्यास प्रत्यक्ष आंदोलनास बसण्याचा इशारा यांनी दिला आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा। Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा।